रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये राहणाऱ्या यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृणपणे हत्या करून तिचा मृतदेह झाडाझुडपामध्ये फेकून देण्यात आला होता. यशश्रीच्या हत्येनंतर संतप्त झालेल्या उरणकरांनी तिला न्याय मिळावा यासाठी आज मोर्चा काढला होता. आरोपीला आमच्या ताब्यामध्ये द्या, आम्ही त्याला शिक्षा देऊ, अशी मागणी या नागरिकांना केली. यशश्रीची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. नवी मुंबईच्या उरणमध्ये राहणाऱ्या यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृणपणे हत्या करून तिचा मृतदेह झाडाझुडपामध्ये फेकून देण्यात आला होता. यशश्रीच्या हत्येनंतर संतप्त झालेल्या उरणकरांनी तिला न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढला होता. आरोपीला आमच्या ताब्यामध्ये द्या, आम्ही त्याला शिक्षा देऊ, अशी मागणी या नागरिकांनी केली. यशश्रीची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. उरणमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. 22 वर्षीय यशश्री शिंदे या उरणमधील तरुणीची निर्घृण हत्या. नराधमाने तिच्या मृतदेहाची विटंबना केली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणातील दोषीला तातडीने अटक करून या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करावी अशी विनंती आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केली आहे. तसेच संबंधित खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा आणि पीडितेला न्याय मिळावा यासाठी देखील राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून विनंती करणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले आहे.